इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेच्या पुढाकाराने देशातील नोंदणीकृत 50 राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनविकास आघाडी स्थापन केली. ही आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवणार असून आज 32 उमेदवारांची घोषणा पुण्यातील पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी आघाडीचे प्रमुख हेमंत पाटील, भाऊसाहेब बावणे, राजेंद्र बनारसे, शिवाजीराव म्हस्के, अशोक जाधव धनगावकर, रेणुका पानगावकर, प्राध्यापक रेखा पाटील, सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या जनतेचा जो अविश्वास या राजकीय पक्षाबद्दल निर्माण झालेला आहे, हा विश्वास आणि एक चांगलं पवित्र राजकारण या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणण्याकरिता आणि या लोकांना त्यांच्या मताचा मान पान सन्मान मिळवून देण्याकरिता आम्ही भारतीय जनविकास आघाडीची स्थापना केलेली आहे. किती पक्ष तुमच्यासोबत? आमच्यासोबत 32 पक्ष आहेत. पूर्ण लोकसभेची आम्ही 28 जागा लढवणार आहोत आणि ही आमची आघाडी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत कायम राहील. लोकसभेनंतर आम्ही विधानसभेच्या जागाही लढवत आहोत. पाटील सर, तुमच्या नेतृत्वाखाली एकूण ही आघाडी स्थापन झाली तर काय भूमिका घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता? आता भारतीय जनविकास आघाडी जी आहे त्याचे मुख्य संयोजक वनर्से साहेब आहेत, मुख्य अध्यक्ष बावणे साहेब आहेत. त्यांनी नेतृत्वाची जी जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे, त्यामुळं मला असं म्हणायचं की आत्तापर्यंत ओबीसींचे एवढे मेळावे झाले, आत्तापर्यंत मराठा समाजाचे मनोज जरंगे पाटलांचे एवढे मेळावे झाले, आत्ता छगन भुजबळ गेले कुठे, आता प्रकाश शेंडगे गेले कुठे, कुठे गेले ओबीसीचे नेते आणि कुठे गेले मराठा समाजाचे नेते? इलेक्शनच्या वेळेला सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि माझी ही भूमिका आहे, मनोज जरंगे पाटलांना जर उभं राहायचं असेल तर आमची भारतीय जनविकास आघाडी त्यांना तिकीट द्यायला तयार आहे. त्यांनी उभं राहावं आणि छगन भुजबळ साहेबांनी ओबीसींमध्ये महाराष्ट्रामध्ये रान उठवलं, त्यांनासुद्धा जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनता भारतीय जनविकास आघाडी ही आम्ही तिकीट द्यायला तयार आहे. छगन भुजबळ साहेबांनी आत्तापर्यंत रान उठवलं, आता परत ते राष्ट्रवादीच्या भुयारात जाऊन बसले. प्रकाश आंबेडकर ह्यांनी रान उठवलं, तेही त्यांच्या स्वतःच्या पक्षात जाऊन बसले. त्यांना माझं आव्हान आहे की त्यांना जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनविकास आघाडी द्यायला तयार आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने ओबीसींना फितवलं, ओबीसींना संघटन केलं आणि नंतर तुम्ही टाकून देताय, हे चालणार नाही. छगन भुजबळ आणि मनोज जरंगे पाटील आता तुम्ही रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. माझे त्या संदर्भामध्ये लोकांच्या मध्ये मत आहे की बाबा तुम्ही पुणे लोकसभेची मतदारसंघ पुणे लोकसभामधून लढा, परंतु माझी अजून तरी काही इच्छा नाही. परंतु पुण्यामधून जर काही लोकांच्या आता मी पाहतोय की फोन येतात की तुम्ही लढा, पण मी येत्या काही 5-7 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये भूमिका मांडणार आहे. हा आघाडी घेणार आहे, त्यामुळे आत्ता तर काय मी उभं राहायचं काही माझ्या मनामध्ये नाही आहे.